मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या क्षणाची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षण संदर्भात या समितीची महत्वाची भूमिका असून ही समिती उर्वरित दस्तऐवज जमा करणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात या समितीने इतर राज्यात जाऊन अभ्यास केला होता आणि या समितीला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आपण पाहतो या क्षणाची महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची महत्वाची ब्रेकिंग न्यूज. मराठा आरक्षण संदर्भात या समितीची महत्वाची भूमिका आहे आणि ही समिती उर्वरित दस्तऐवज जमा करणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात या समितीने इतर राज्यात जाऊन अभ्यास देखील केला होता आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णात, मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. कुणबी समाजाचे जी कागदपत्र आहे त्या संदर्भातली ही समिती आहे आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. कारण अधिकाधिक मराठा समाजातील कुणबी जे प्रमाणपत्र आहेत त्यांना मिळावीत या दृष्टिकोनातून राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णात तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. आपण या क्षणाची महत्वाची अपडेट पाहतोय. मराठा आरक्षणासंदर्भातली गठीत केलेल्या समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अरे सर्व धक्का लग गया था कॅमेरे को.